मातृप्रेमाचं महन्मंगल स्तोत्र। साने गुरुजी लिखित संस्कारक्षम श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन। भाग 17वा। अभिवाचक जयंत ठोंबरे आणि अनुराधा मटकरी। आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत। आईचा पाक कधीच बिघडत नसे। वड्या खुसखुशीत आणि सुंदर व्हायच्या। त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारी पाजारी सुद्धा बोलवीत असत आणि आई आनंदाने जात सुद्धा असे। दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हा तर तिचा मोठा आनंद। पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती। पार्वतीबाई आणि आई यांची मैत्री होती। वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे आणि आई तिला गाणी म्हणावयास लावी। एके दिवशी आई मला रागे भरली होती। त्यावेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते। वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटे। त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या, श्यामची आई, वेणू परवा सासरी जाणार आहे, तिच्याबरोबर श्रीखंडांच्या वड्या देईन म्हणते। तुम्ही याल का उद्या तिसऱ्या प्रहरी? तुम्ही कशा छान करतात। तिच्या सासरी पाठवायच्या आहेत तर चांगल्या झाल्या पाहिजेत म्हणजे आपलं बरं। येईन हो, वेणू परवाच का जाणार? मला वाटलं होतं की राहील संक्रांतीपर्यंत। मला सुद्धा तिची करमणूक होती, यायची गाणी म्हणून दाखवायची। अहो, तिच्या सासरचं पत्र आलं, पाठवून द्या म्हणून। मुलगी एकदा सासरी गेली की ती आपली थोडीच आहे। आली 4 दिवस, पुष्कळ झालं। त्या कृष्णीला सासरची माणसं 2 वर्ष झाली तरी माहेरी पाठवत नाहीत। तिची आई त्या दिवशी रडली हो। त्यापेक्षा तर बरं आहे ना वेणूचं। मग या हं उद्या, वेणूला तुम्हाला बोलवायला पाठवीन, जाते मी। आईने कुंकू लावले आणि पार्वतीबाई गेल्या। दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणे झाली, परंतु आईला बरे वाटत नव्हते। उष्टी खरकटी कशी तरी करून आई अंथरुणावर पडली। मी आईला विचारलं, आई निजलीस शी? श्याम, अंग दुखते रे, जरा चेपतोस का? मी आईचे अंग चेपू लागलो। आईचे अंग कडक झाले होते, तिचे कपाळ मनस्वी दुखत होते। मी मग बाहेर खेळावयास गेलो। इकडे वेणू आईला बोलवावयाला आली। आई निजली होती। येताना श्यामची आई, आई तुमची वाट बघते, वेणू गोड वाणीने म्हणाली। आई उठली। आई तिला म्हणाली, अग जरा पडले तो डोळा लागला, मी विसरले नव्हते हो, आता येणारच होते, चल। आई वेणूकडे गेली आणि वड्या करू लागली। निरनिराळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या। मी खेळून घरी आलो तो आई नाही। मी आईला शोधू लागलो। शेवटी वेणूताईंकडे गेलो। मला अंगणात पाहताच, काय रे श्याम, आईला पाहावयास आला वाटत? ये, तुझी आई माझ्यासाठी वड्या करते, मी उद्या सासरी जाणार आहे श्याम, वेणू मला बोलली। मी म्हटले, जाणार? मग माझे डोळे कोण पुसणार? आई रागवली तर माझी बाजू कोण घेणार? मला वेणू जाणार याचं वाईट वाटलं। ये श्याम, आपण केशराची पूड करू। तू ते वेलदोडे नीस आणि त्याचे दाणे काढ। श्याम, कशाला रे आलास? आईने मला विचारलं। आईच्या बोलण्यातला सूर ओळखून मी म्हटलं, मी नाही वड्यांसाठी आलो इथे। वेणूताई, मी हावरा आहे का ग? त्या दिवशी तू मला खाऊ दिलास, मी मागितला होता का? वेणू म्हणाली, श्याम, तू चांगला आहेस। श्यामची आई, श्यामला रागे नका हो भरत जाऊ। अगं वेणे, मला का माया नाही, एखाद्या वेळेस रागवते, पण त्याच्या बऱ्यासाठीच। श्यामला जगानं नावं ठेवू नयेत म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला। तो चांगला आहे, पण आणखी चांगला व्हावा असं वाटतं मला। पार्वतीबाई, हा पाक झाला हो, पहा गोळी झाली आहे। ताटात वड्या थापण्यात आल्या। आई केळीच्या पानाने भराभर थापीत होती। 5 मिनिटे गेल्यानंतर आईने वड्या पाडल्या आणि ती म्हणाली, पार्वतीबाई, आता थोड्या वेळानं वड्या काढून घ्या, मी आता जाते। वेणू म्हणाली, थांबा ना थोडा वेळ, तुमच्याच हातानं सारं करून जा। आईला नाही म्हणवेना। थोड्या वेळाने
आईने कलथ्याने वड्या पाडल्या, कशा सुंदर झाल्या होत्या. पार्वतीबाईंनी त्या डब्यात भरल्या. वेणूने एक वडी देवाला ठेवली आणि एक मला दिली. वेणूची आई म्हणाली, श्याम हे ताट खरवडून खा, घे. मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो आणि ताट खरवडून खाल्लं. पार्वतीबाईंनी आईच्या हातात चार वड्या ठेवल्या आणि आई कुंकू लावून घरी गेली. मी वेणूकडेच बसलो होतो. श्याम तुझ्या सदऱ्याचं बटन तुटलंय वाटतं, सदरा काढून दे, मी नीट लावून देते. वेणू म्हणाली. मी वेणूताईला सदरा काढून दिला. तिने फणेरे काढले. बायका सुईदोरा वगैरे ज्या चंचीसारख्या पिशवीत ठेवतात त्याला कोकणामध्ये फणेरे असं म्हणतात. वेणूताईने एक गुंडी लावली, दुसऱ्या ठिकाणी फाटले होते तिथेही शिवले. मी अंगात सदरा घातला. वेणूताई मला म्हणाली, श्याम चल गुलबक्षीची फुलं तोडू आणि तुझ्या आईकडे घेऊन जाऊ. आम्ही फुले तोडली आणि आम्ही आमच्या घरी घेऊन आलो. श्यामची आई ती अंथरुणावर होती. आम्ही एकदम आईजवळ आलो. वेणू म्हणाली, निजल्या तशा, बरं नाही का वाटत, चुलीजवळ बसून त्रास झाला का हो. वेणूने आईच्या कपाळाला हात लावला, पाहिले तो चटका बसला. श्यामची आई बराच आला हो ताप. वेणूताई आईला दुपारपासूनच बरे वाटत नव्हते. ती दुपारी निजली होती आणि मी तिचं अंग चेपित होतो. वेणूने विचारले, मी तुम्हाला बोलवण्यास आले होते तेव्हा तुम्हाला बरं वाटत नव्हतं का, म्हणून का तुम्ही पडला होतात. मला काय माहीत तुम्ही बोलला सुद्धा नाहीत श्यामची आई. अहो अंगात ताप असताना तुम्ही आलात आणि चुलीजवळ बसलात. आई म्हणाली, वेणू अगं त्यावेळेस काही फार ताप नव्हता हो, जरा कणकण होती अंगात एवढंच. श्याम जा बाळ दिवा लाव. तिन्ही सांजा झाल्यात. मी दिवा लावला, देवा तुळशीला दाखविला आणि आईजवळ येऊन बसलो. वेणूला वाईट वाटत होतं. ती गहीवरून म्हणाली, श्यामची आई तुम्ही अंगात ताप असता वड्या करावयास आलात म्हणून हा ताप वाढला. नसत्या झाल्या वड्या तर नसत्या झाल्या, आईनं कशा तरी केल्या असत्या. अहो प्राणापेक्षा का वड्या जास्त आहेत. माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली, अगं अशा एवढ्याशा तापानं काय होतं वेणू, आम्हा बायकांना याचं काही वाटत नाही. अंगात ताप फणफणत असावा, कपाळ दुखत असावं, तरी धुण्याची मोड घेऊन आम्ही धुऊन आणतो, 10 माणसांचा स्वयंपाक करतो. असं मनाला लावून नको घेऊ हो, आमळशानं जरा घाम येईल मी मोकळी होईन. जा तू घरी जा आता, आई वाट बघत असेल तुझी. वेणू आईजवळ बसली. ती जाईना, मी वेणूस म्हटले, वेणूताई त्या फुलांची माळ करतेस, आईला ताप आला आहे तूच कर. वेणूताईने माळ केली. वेणू आईला म्हणाली, श्यामची आई माझ्यासाठी हा तुम्हाला त्रास हा ताप. वेणी अगं वेड्यासारखं काय बोलतेस, तू मला का परकी आहेस, जशी माझी चंद्रा तशीच तू. वड्या चांगल्या झाल्या नसत्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावं ठेवली असती, तुला किती वाईट वाटलं असतं. अगं माहेरच्या माणसांना नावं ठेवलेली ऐकून डोळ्यात पाणी आलं असतं तुझ्या. वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावं ठेवू नयेत ना म्हणून आले मी. पार्वतीबाई आणि मी दोघी मैत्रिणी, त्यांच्या मुलीसाठी थोडी कळ सोसली म्हणून काय झालं. तुला श्याम परका वाटत नाही तशीच तू मला वाटत नाही, मला त्रास का झाला त्याच्याने. अगं केवढं समाधान वाटतंय मला. वड्या करायला आले नसते तर मनाला सारखी रुखरुख लागली असती. जा हो आता घरी, मी सकाळी येईन, रात्री घाम येऊन निघून जाईन ताप, मोकळी होईन सकाळी. वेणूने मला जवळ घेतलं आणि ती म्हणाली, श्याम तू चल आमच्याकडे, आईनं भाजून चवळ्या केल्या आहेत त्या पडघुलीवर तुझ्याजवळ देते, मग तुझ्या आईने नुसता भात केला म्हणजे झालं, नाहीतर मी भात ठेवूनच जाते. वेणे अगं श्याम ठेवेल भात, तू तोंडी लावणं पाठवून दे म्हणजे झालं. परंतु वेणूने ऐकलं नाही. तिनं विस्तव पेटवला, तांदूळ घेऊन ओरा धुतला आणि आधण येताच भात ठेवून निघाली. तिच्याबरोबर मीही गेलो. मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो आणि एकदम आईला जाऊन मिठी मारली. माझे डोळे भरून आले होते. आई म्हणाली, श्याम अरे काय झालं.
मी म्हटलं. वेणू म्हणाली, श्याम, तुझी आई फार थोर आहे, तू तिचं ऐकत जा. तुझं भाग्य मोठं म्हणून अशी आई तुला मिळाली. असे म्हणून तिने माझ्या पाठीवर हात फिरवला आणि मला एकदम रडू आलं. ते मला अजूनही आवरत नाही आहे. जा बाळ, भात झाला असेल उतरून ठेव, नाहीतर खालून ओढेलो. आणि मी भात उतरून ठेवला. दुसऱ्या दिवशी वेणू सासरी गेली. आम्हा सर्वांना वाईट वाटलं. त्या श्रीखंडाच्या वड्या मला अद्याप आठवतात. वेणूची आई आणि माझी आई दोघीही निघून गेल्या. वेणूसुद्धा जगली नाही, परंतु ते प्रेम अजून आहे. ते प्रेम अमर आहे. माणसे मरतात, परंतु त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात. श्रोते हो, पुस्तक वाचनाच्या कार्यक्रमात श्यामची आई या पुस्तकातला श्रीखंडाच्या वड्या हा भाग आपण ऐकलात. आजच्या भागाची शिकवण हीच की एकमेकांच्या उपयोगी पडावं, आपल्यातल्या कौशल्याचा दुसऱ्याच्या हितासाठी उपयोग करावा, तेही उपकाराचा भाव मनात न ठेवता. कारण माणूस देहानं नश्वर आहे, पण त्याच्यातल्या सद्गुणांनी इतरांच्या हृदयात त्याचं अस्तित्व मात्र चिरंतन राहू शकतं. हेच खरं. ऐकायला विसरू नका साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन रेडिओ जयंतवर. साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकातील संस्कार प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी आम्ही घेऊन आलो आहोत रेडिओ जयंतच्या माध्यमातून आपल्यापर्यंत. तेव्हा रेडिओ जयंत सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कार्यक्रमांविषयी आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा.